स्वर्गीय शहाजी बापू महाडिक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या नवनवीन योजना सुरू. दर महा रुपये 1250 पटीत भरा व 5 वर्ष 6 महिने मुदतीत 1,00,000 रुपये मिळवा. शहाजी बापू निरंतर ठेव, धनलक्ष्मी ठेव योजना, रिकरिंग ठेव योजना, सोने तारण कर्ज फक्त 10 मिनिटात उपलब्ध. आता घर बसल्या मिळणार कर्जाची सुविधा, खाते उघडणे, पैसे भरणे, पैसे पाठवणे यांसारख्या सुविधा. आमचा पत्ता मॉडर्न एज्युकेशन सोसायटी समोर, विटा, तालुका खानापूर. संपर्क 74 22 90 02 00 आणि 74 22 90 03 00. ढवळेश्वर तालुका खानापूर येथील श्री ढवळलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात 1,25,000 रुपये इनामाच्या प्रथम क्रमांकाचा मानकरी महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक शेख हा ठरला. पैलवान योगेश पवार विरुद्ध यांच्यातील कुस्तीत पैलवान योगेश पवार हा जखमी झाल्याने महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक शेख यास विजयी घोषित करण्यात आले. पाहूयात यातील काही कुस्त्यांचे क्षण. पंचांचा मात्र किल्ली तोडून बाहेर अभिजित चंद्रा पाटलांच्या सारखी माणसं आम्हाला, वसादांच्या सारखी माणसं आम्हाला या मैदानाला मिळावी. दोन कुस्त्या संपल्या की विकास पाटील आणि संदीप ओराट आणि बाला रफिक आणि योगेश पवार. प्रयत्न होता बालाचा, ते धुडकून लावला योगेश पवार. शांतता राखा की जरा, शेवटची कुस्ती आहे, दगा करू नका. आणि कर्णाल खेळ चालू झाले. बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी हनुमान आखाडा पुन्हा एकेरी पटकाडला योगेशला आणि थुडकवला बालानं. शबास आहे, आक्रमक कुस्ती, नॉन स्टॉप कुस्ती. समोरून शांत लावण्याचा प्रयत्न होता, ते थुडकवलेला आहे आणि पंचांचा मात्र निकाल अंतिम बघा. योगेश पवार त्याची लढत मी जरंडी बुद्रुकला पुण्याला बघितली होती, मी कॉमिटीला होतो. धोनी पैलवान डोळ्यामध्ये मनामध्ये भरणार आहेत, आक्रमक आहेत, अनेक गतीचे मानकरी आहेत. महाराष्ट्राच्या, देशाच्या, भारताच्या कुस्तीचा इतिहास सांगणारी मुलं आहेत. मी मगाशी सांगितलं तारका फुलाय त्यांच्या पुढल्या महिन्यापासून. मैदान छोटस होतं, मी मगाशी सांगितलं, अनेक वर्ष बंद पडणारं मैदान या ठिकाणी ढवळेश्वरचं चालू झालं. शरद सुरवंशी यांच्याकडून विकास पाटील यांना 500 रुपये बक्षीस दिले आहेत. अरे बाप रे बाप, डेंजर डावाय का. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.